मी माननीय गडकरी साहेबांचे आणि नॅशनल हायवेच्या टीमचे मनपूर्वक आभार मानते की दिल्लीत दोन वेळा माझी गडकरी साहेबांची ह्या विषयासाठी आणि आपला जो फुरसुंगी ते सासवड रस्ता आहे याची डिटेल मीटिंग दोन वेळा गडकरी साहेबांनी त्याची वेळ घेतली, त्याचा रिव्ह्यू घेतला आहे. त्यामुळे गडकरी साहेबांनी काही सूचनाही केल्या आहेत, काही आपल्याला दिसतंय रमलर्स वाढवले आहेत, स्पीडचं चेकिंग होत आहे, त्याच्यामुळे तीन चार मोठे बदल झालेले आहेत ह्या भागामध्ये. पण अजून ग्रेडेशन म्हणजे जी जो आपल्याला तिथली हाईट कशी कमी करायची आणि साईडचे सर्व्हिस रोड्स अतिक्रमणं काढली आहेत पण त्याच्यावर रस्ते नाही झालेले, त्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय पेंडिंग आहे. पण मी तिथलं आणि फुरसुंगीचं आणि सासवडला जाणारा रस्ता आहे तिथेही मोठा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो. इथे मी भूपेंदर यादव मंत्री फॉरेस्ट केंद्र सरकारांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी तातडीने वेळ दिला आणि ती फाईल क्लिअरही केली आहे. नॅशनल हायवेचाही मला वाटतं जानेवारीपर्यंत तिथला काम सुरू व्हायला आणि तिथली वर्क ऑर्डर निघेल, त्याच्यामुळे हे दोन्ही खूप महत्त्वाचे प्रश्न हे ह्या सेशनमध्ये माननीय गडकरी साहेबांनी वेळ दिली आहे आणि त्या दिशेने काम चाललेलं आहे. नॅशनल हायवेचे सगळ्या अधिकाऱ्यांची दिल्लीवरनंही स्वतः गडकरी साहेब बोलले दोन्ही प्रश्नांसाठी आणि मला विश्वास आहे की पुढच्या दोन तीन महिन्यात तुम्हाला एक खूप मोठा आणि चांगला बदल जो सुरक्षितते हा मुद्दा ठेवून हा पुढे आपल्याला दिसेल, त्याचा आम्ही वीकली फॉलोअप दर आठवड्याला नॅशनल हायवे बरोबर या दोन्ही रस्त्यांचा फॉलोअप मी स्वतः करते. महत्त्वाचा प्रश्न आज अनिल देशमुखांची सुटका होणार आहे, बरीच तयारी केली मुंबई बाहेर किंवा नागपूरला जायला त्यांना परवानगी दिली नाही न्यायालयानं, तुम्ही कसं स्वागत करता या निर्णयाचं? अर्थातच माननीय जयंत पाटील, माननीय दादा, माननीय दिलीपराव आणि मी आम्ही चौघही मुंबईला चाललो आहे. दादा आणि दिलीपराव नागपूरवरनं येणार आहेत, जयंतराव कराडला आहेत ते कराडवरनं निघाले आहेत आणि मी आता ही प्रेस झाल्यावर लगेच मुंबईला निघणार आहे. एक 3:30-4 वाजेपर्यंत मला वाटतंय की त्यांना सुटका मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि आमच्यासाठी जी गोष्ट आम्ही सातत्याने मांडत होतो की या ईडी सरकारच्या माध्यमातून खोटे नाटे आरोप झाले. तुमच्यापैकी कोणीही ऑर्डर जर वाचली असेल तर त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की कुठलाही पुरावा आणि ह्या केंद्र आणि महाराष्ट्राच्या ईडी सरकारनी तर वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे